हे इकडचे ते आवाड, काय पण फिराय नागाने फणा काढावा ना तसा. आता उद्या काहीतरी बोलेलच, डसू शकतो बिसू शकतो वगैरे वगैरे, ये शेपटा धरतो घर घर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठच्या दर्ग्यामध्ये किंवा कुठेही मदरशामध्ये जर समजा वस्त्रा जरी सापडला तरी मी राजकारण संन्यास घेईन. सापडेल कसा, दाढी करतच नाहीत. बरं, इकडून तिकडून तुला वस्त्रा दिसला, याच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते मला. ते काय म्हणाला तुम्ही, गरगर 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 फिरवीन? फक्त हसण्यावरही दिसलात लोक, जरा तुमच्या भाषणावरती जे ट्रोल चालू आहेत ते बघा, स्माइली जास्त आहेत कौतुकापेक्षा. समाजात एक नवीन जॉनी लिव्हर राजकीय व्यासपीठावर सापडला आहे असं म्हटलं जातात. मला लाज वाटते, मलाच माझी क्यू वाटली, मलाच मला आश्चर्य वाटलं की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लोक आता जॉनी लिव्हर म्हणण्यापर्यंत मर्यादा गेली. अहो, ज्या पुण्याईवरती जिवंत आहात, त्या प्रबोधनकार ठाकरे, ज्या वारशावरती जिवंत आहात ते बाळासाहेब ठाकरे, यांचं काही राहील या मातीत? तुमच्या नावावरती त्यांचा शिक्का आहे साहेब, म्हणून लोक तुम्हाला ऐकतात. तरी हे सगळं गमावून बसू नका, एवढीच तुम्हाला विनम्र विनंती आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्हीवर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.